अवकाळी पावसामुळं जे नुकसान झालंय 96 लाख हेक्टरवर जी बाधित शेती झाली त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी शेतावर बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं वचन दिलं होतं. ते देत असताना 25,000 रुपये हेक्टरी द्या अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केली. त्याचबरोबर पुरोगामी आघाडीच्या संयुक्त शिष्टमंडळानं राज्यपालांकडे त्या ठिकाणी 50,000 हेक्टरी द्या अशा प्रकारची मागणी केली. आज आम्ही त्या ठिकाणी सरकारला सांगितलं की तुम्ही जी मागणी केलेली आहात ज्या राज्यातील शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी वचन दिलेलं आहात ते वचन आपल्याला पूर्ण करावं लागेल अशा प्रकारचं आग्रहानं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी सभागृहात दिसतंय की सरकार त्या ठिकाणी दडपशाही करतंय. पहिला आम्ही त्या ठिकाणी बोलत असताना विरोधी पक्षनेता बोलत असताना बोलायलाही त्या ठिकाणी दिलं नाही. मग आमच्या सहकारी सदस्यांनी त्या ठिकाणी अन्याय होत असल्या कारणानं वेलमध्ये जाऊन आक्रमकपणे या बळीराजाची शेतकऱ्याची बाजू त्या ठिकाणी मांडली. सभागृह त्या ठिकाणी बंद त्या ठिकाणी पाडलं गेलं. पुन्हा त्या ठिकाणी आम्ही मागणीचा प्रयत्न करत होतो कारण हे या ठिकाणी शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी देणार नाही तशा प्रकारची तरतूद ही पुरवणी मागण्यात करण्यात आलेली नाही आणि त्यामुळं कथनी आणि करणीमध्ये त्या ठिकाणी फरक दिसला. पुन्हा आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी सभागृहात जोपर्यंत मुख्यमंत्री 25,000 हेक्टरी जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही. पुन्हा आम्ही वेलमध्ये त्या ठिकाणी सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं. त्या ठिकाणी पुन्हा तोच प्रयत्न केला परंतु कान असून भैरा असल्यासारखं हे सरकार आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचे सारे सदस्य ओरडतोय पोटतिडकीनं शेतकऱ्यांची बाजू मांडतोय परंतु दुर्दैवानं कानावर हात ठेवून पुन्हा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. अंतिमता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी सभागृहाचं कामकाज या शेतकऱ्यांसाठी बंद पाडावं लागलं. हे सरकार एवढं दबावशाही त्यांची चाललेली आहे की उपसभापती महोदया त्या ठिकाणी वरनं आमच्या आमदारांचं नेमिंग करत होते. म्हणजे आम्हाला तुम्ही धमकावणार आहात का? आम्ही त्या ठिकाणी लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी आक्रमकपणे वेलमध्ये येऊन घोषणा द्यायच्या नाहीत का? तुम्ही घोषणा दिल्यात तर आम्ही निलंबित करू. अशा प्रकारची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि म्हणून आजही आमची मागणी आहे आम्ही आक्रमक होणार नाही. आम्ही त्या ठिकाणी जास्त काही आक्रमकपणे जाणार नाही. साधी मागणी आहे 25,000 हेक्टरी त्या ठिकाणी आपण जाहीर करा. ती मागणी झाल्यानंतर आणि त्यांचीच कमिटमेंट आहे आणि वचनाला पाळणारे मुख्यमंत्री आहेत असं त्या ठिकाणी सांगतात. कारण काल पण नागपूरला त्यांनी सांगितलं आम्हाला आठवण करायची गरज नाही. मग कालचा दिवस गेला आजचा दिवस गेला मग आठवण न करता तुम्ही ते पैशाची तरतूद करणार नसाल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे देणार आहात हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकऱ्यांना समजलं पाहिजे.